नमस्कार. मी रेणुका, या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे. कोकणातून आलेली केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेला कोकणात आजपासून पुन्हा सुरुवात झाली. यात्रेच्या सुरुवातीलाच राणेंनी पुन्हा एकदा शिवसेनेवर घणाघाती टीका केली. एका दरोडेखोराला अटक करतात तशी मला अटक करण्यात आली. आवाज ठीक माझा होईल तेव्हा खणखणीत वाजवणार असं थेट आव्हान असल्याने या शिवसेनेला या संवादादरम्यान दिलंय. दिशा सालियन आणि सुशांत सिंगचं प्रकरण अजूनही संपलेलं नाही असा एक प्रकारे गर्भित इशाराच त्यांनी दिला. दादागिरी करू नका, तो तुमचा पिंड नाही, घरावर आला तर आम्ही कोणालाही सोडणार नाही असा देखील सज्जड दम त्यांनी दिलेला आहे. त्यामुळे दादागिरीची भाषा करू नका असं देखील राणे काही वेळापूर्वी म्हणालेत. बघूयात या कार्यक्रमामध्ये त्यांनी नेमकी कोणकोणती वक्तव्य केली. जसं एखाद्या दरोडेखोराला अटक करतात तसं केंद्रीय मंत्र्याला अटक करायला 250 पोलीस, वा काय पराक्रम आहे, काय पराक्रम. मला कसा ठीक होईल, मी मग सोडणार नाही, काय करायचं ते करा. आता जुन्या गोष्टी काढल्या, काढा ना. 2 वर्ष झाली शोधतायत, काय मिळालं. आम्हाला जुन्या गोष्टी माहिती आहे. रमेश मोरची हत्या कशी झाली, त्याच कारण काय आहे. ज्या जाधव याची हत्या झाली त्याच कारण काय आहे. सुशांतची केस संपली नाही आहे, दिशा सालियांची पण संपली नाही आहे. हे केंद्रामध्ये मंत्री आहे, याला आठवण करा. रिस्ट्रिक्शन काय करणार, रिस्ट्रिक्शन घेऊन अटक किती दिवस. सगळा कायदा तुमच्याकडे नाही, आम्ही भारतीय नागरिक आहोत. तुम्हाला जो कायदा तो आम्हालाही आहे. मग दादागिरी करू नका, तो तुमचा पिंड आहे. तुम्ही अनुभवलाय, आम्हाला जवळ पाहिलंय. जाऊ, आमच्या घरासमोर तो देसाई कोणतरी येतो, काय नाव त्याचं, खाली आमच्या घराची सरदेसाई, आणि आमच्या घरावर हल्ला करतो, त्याला अटक नाही. काय अटक, आमच्या काय ना जमा करून आणतो, आणून देतो, त्यामुळे त्याची एवढी वाट. कुठल्याही नेत्याला जो पोलीस बंदोबस्त नाही तो त्याला आयत्री मार खाल्ला. एवढे पोलीस असून त्या तिथल्या मुलाने एवढा सोपला ना. आता परत आला तर परत झाला नाही. तर शिवसेना